नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल ऐकून म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. राज्यात सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या व राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलेला फोन टॅपिंग, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया उमटली. प्रशासन आणि पोलीस दलातील काही अधिकारी भाजपाला मदत करीत असल्यानं अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी झाली, तर या घटनांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडल्याचं दिसत आहे. यावरून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. कालच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की आपण पोलीस अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही. अहो उद्धवजी, राज्यात तुमचं 1.5 वर्षातील पराक्रम पाहता तुम्हाला खरं तर अनेक गोष्टींवर खंत वाटण्याची गरज आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे म्हटलंय. याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्द्यावरून ट्विटरद्वारे ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांचं काय वैर आहे देव जाणे, शेतकरी ठाकरे सरकारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांना आपली व्यथा सरकारच्या दारी मांडून मदतीची याचना करण्याऐवजी त्यांना जीव देणं जास्त सोपं वाटतंय, तुम्हाला याची खंत वाटत नाही का, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागरण.